च्या निवडणुकीमध्ये जेव्हा तुम्ही एकत्र लढलात आणि त्यानंतर तुम्ही जे काही भाजपचाच आरोप आहे की तुम्ही मतदारांशी प्रतारणा करून तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसबरोबर गेलात आणि ज्याच्याबद्दल नंतर तुम्हाला धडा शिकवला की तुमचा पक्ष म्हणजे तुमचं मुख्यमंत्रीपद गेलं, तुमचा पक्षही तुमच्या हातून गेला, मुळामध्ये ते करण्याची तुम्हाला गरज नव्हती. बघा, आता तुम्हाला सांगतो गंमत म्हणजे मला वाटतं कट्ट्यावरच फडणवीस साहेब येऊन बोलले होते, नाही 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 अशा थरमत नाही तशा ह्याच्यात नाही युती. त्यावेळी पण 14 पण जेव्हा आम्ही पहिला पाठिंबा दिला नव्हता ऑक्टोबरमध्ये विधानसभेनंतर, पहिला पाठिंबा कोणी दिला होता? राष्ट्रवादीने दिलं होतं. 2.5 दिवसाचं सरकार कोणाबरोबर बनवलं होतं? राष्ट्रवादीच्या एका गटाबरोबर बनवलं होतं. पण शब्द कोण मोडत चाललेले? आणि मला वाटतं काय झालंय की आता ह्या गेल्या 5 वर्षामध्ये 19 काय झालं, 14 काय झालं, हे सगळं खूप चर्चा झालेली आहे. 24 काय होणार मला वाटतं ह्याच्यावर आपण आज बोलणं गरजेचं आहे, कारण हे सगळं जे आहे, जी गाथा आहे, ती कथा आहे, ती लोकांसमोर आहे. ती नाही, आत्ता जेव्हा तू प्रचार करतोयस, खूप प्रचार करतोयस, तुला महाराष्ट्राचं चित्र आत्ता काय दिसतंय, काय होत आहे महाराष्ट्रात? 4 जूनला इंडिया आघाडीचं सरकार केंद्रात बसणार आणि त्याच्यात महाराष्ट्राच्या MBA जास्तीत जास्त जागा असेल. आता जेव्हा सरकार बसणार असं म्हणतोय तेव्हा अर्थातच पंतप्रधान पदाचा उमेदवार कोण, असं काही मी असा प्रश्न मी विचारणार नाही. पण तुझ्या लेखी सर्वोत्तम पंतप्रधान पदाचा चेहरा तुझ्या मनात कोण येतोय, पहिला चेहरा? मला वाटतं कुठचाही भारतीय नागरिक किंवा कुठचीही भारतीय नागरिक जे धर्मावर तेढ निर्माण करणार नाहीत, निवडणूक हरायला आलं की हिंदू मुस्लिम करणार नाहीत, पाकिस्तानवर बोट प्रत्येक वेळी दाखवणार नाहीत. चूक आहे तिथे, जसं इंदिराजींनी 2 केले तशी हिंमत दाखवा चायनाची करायची, नाही तर उगाच ट्रम्पकार्ड खेचू नका. डिमॉनिटायझेशन सारखे निर्णय घेणार नाहीत, GST सारखे चुकीचे निर्णय लागू करणार नाही. GST ज्या प्रकारे लागू व्हायला पाहिजे होतं ते न करता जसं आत्ता झालंय, आणि जे ज्या मिनिटाला सरकार बसेल, आज तुम्ही आणि मी किंवा तुम्ही आणि कोणी, तुम्ही अमेझॉनचा जरी फोन घ्यायचा असेल तरी व्हॉट्सअप किंवा फेसटाईमवर घेता. ही जी सामान्य नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे की राजकीय नेत्यांना छळलं जातं, पत्रकारांना छळलं जातं, उद्या सामान्य नागरिकाच्या घरी CCTV बसवले जातील, बिग बॉस सारखा देश होईल, ते जे कोणी नाही करणार, ती कुठचीही व्यक्ती त्या पदावर बसण्याच्या लायक आहे? म्हणजे थोडक्यात तुझ्याही मनामध्ये कुणीही येत नाहीये आता की कोण असू शकतो? नाही, मी भाजपच्या विचारधारेचा नाही, जिथे मला वाटतं एकच व्यक्ती बसू शकतो. मला ऑल्टरनेटिव्ह की जे येईल त्याला स्वीकारा आता सांगणार नाही. तसं नाही, इंडिया आघाडी हे मानते की 100 कोटीच्या देशामध्ये अनेक लोक असे आहेत जे तिथे त्या पदावर बसू शकतात. राहुल भाजप प्रत्येकाला दुसऱ्याला मूर्ख समजतो. राहुल गांधी पंतप्रधान म्हणून कसा कारभार करतील असं तुला वाटतं? जर तर मध्ये जाण्याची गरजच नाही ना. 4 जून कळेल, 4 जून इंडिया आघाडी जेव्हा निर्णय घेईल तेव्हा आपल्याला कळेल. राहुल गांधी आणि तुझे खूप जवळचे संबंध आहेत, पंतप्रधान पद भूषवण्याचे किंवा ते निभावण्याचे सगळे गुण राहुल गांधींमध्ये आहेत असं तुला वाटतं? तुला आवडतील राहुल गांधी पंतप्रधान झालेले? अनेक लोक असे ज्यांच्यात चांगले गुण आहेत आणि अनेक लोक असे पण आहेत ज्यांनी चुकीचे निर्णय आतापर्यंत घेतले 10 वर्षामध्ये. तर कोण पंतप्रधान बनायला नाही पाहिजे मला वाटतं ह्याच्यावर पहिलं लक्ष केंद्रित करायला पाहिजे. आणि दुसरा धोका तुम्हाला सांगतो, आज आपण ही चर्चा आत्ता एवढी तरी करू शकतो की कोण पंतप्रधान बनायला पाहिजे. जर चुकून भाजपचं सरकार आपल्या डोक्यावर बसलं तर निवडणूक विसरून जा, संविधान विसरून जा, असं बोलणं पण शक्य नाही होणार. खरं तर एक जोक होता तुम्हाला सांगतो, मला वाटतं हे रोनाल्ड रिगननी त्यावेळी जोक हे केलेला सांगितलेलं लोकांना. एक रशियन आणि एक अमेरिकन भेटतात, हे 70 गोष्ट आहे, 60 गोष्ट आहे. तेव्हा ते बोलतात की तुम्हाला माहिती आहे का माझ्या देशात एवढी मला मोकळीक आहे, तो अमेरिकन बोलतो, की मी व्हाईट हाऊस समोर जाऊ शकतो आणि सांगू शकतो की माझा राष्ट्रपती वेडा आहे. तर तो रशियन म्हणतो हो मला पण तेवढीच मोकळीक आहे, मी पण माझ्या रशियाच्या राष्ट्रपतीच्या घरासमोर जाऊ शकतो आणि सांगू शकतो अमेरिकेचा राष्ट्रपती वेडा आहे, पण रशियाबद्दल बोलू नाही शकत, ते आपल्या देशात होणार आहे. नाही बरं, आता विनोद चांगला आहे पण मुद्दा असा की पण विनोद आपल्या लोकशाहीचं होत चाललेला आहे, तुम्ही इलेक्शन कमिशन बघा कसं वागतंय. नाही, मुद्दा असा की तुमचा पक्ष फुटला आणि त्यानंतर त्याच्यात